बर्मी का असेल तुम्हाला लपून छपून थोडं देणार आहे, आम्ही उघडपणे त्याला भेटायला येऊ शकतो. बघा ज्याला चर्चा होईल त्याला होईल. आज तर त्यांच्या तब्येतीसाठी आले आणि आज त्यांच्या तब्येतीला बरं वाटावं अशी देवाकडे प्रार्थना केली, त्यांना सदिच्छा दिली आणि त्यांना जरासं बर्मिक असेल तुम्हाला लपून छपून थोडं देणार आहे, आम्ही उघडपणे त्याला भेटायला येऊ शकतो, आम्ही त्यांना विनंती करू शकतो, आम्ही एकत्र बसू शकतो. एकत्र बसल्यानंतर नेहमीच चांगला तोडगा निघतो. इतक्या वर्षाचा राजकीय वाद आहे तो कसा मिटणार आहे? कारण ते टोकाचे विरोध दिसतोय दोघांमध्ये. आज सुद्धा त्याने दोन जिल्ह्यात प्रचारसभा बैठका घेतल्या आणि सासवडमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी घेतले, पण हा वाद काही बोलण्यात आला. मला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खूप काळाचं जर एखादं दुखणं असेल तर त्याच्यावर औषध सुद्धा असतं ना. औषधाला गुण मिळायला थोडासा वेळ लागेल, परंतु शेवटी आमचं एक कुटुंब आहे. आमच्या कुटुंबामध्ये कुठलेही मतभेद होणार नाही आणि मतभेद झाले तर ते कसे मिटवायचे हे आम्हाला कुटुंब म्हणून माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आमच्या दृष्टीने राजकारण महत्वाचं नाही, आज आमच्या दृष्टीने बापू लवकरात लवकर बरं होणं हे महत्वाचं. आमची कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यांची तब्येत अचानक बिघडलेली होती. कालच ते मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते, चांगली चर्चा झाली होती आणि अचानक तब्येत बिघडल्यानंतर साहजिकच मुख्यमंत्री महोदयांना त्यांची काळजी होती आणि त्याच्यामुळे आज खरं तर खूप कामं होती. कारण उद्यापासून कदाचित आचारसंहिता सुरू होणार, ती कामं सगळी बाजूला ठेवली. तातडीने त्यांनी मला आणि आदरणीय खासदार साहेबांना इथं पाठवलं, याचं कारण त्यांच्या तब्येतीची असलेली काळजी हे आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आम्ही सर्व एकमेकाचे चांगले सहकारी आहोत. असे काही प्रसंग आले तर आम्ही एकत्र बसतो, त्याच्यामधून चांगले चांगले निर्णय घेतो आणि हे निर्णय घेतो म्हणून तर आम्ही एवढा मोठा बदल घडू शकलो, बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवू शकलो. नाहीतरी तर सगळं काँग्रेसचंच राज्य आलं. हे एक मला सांगायचं आहे, बापूंना जरासं बरं होऊन दे. बापू स्वतःसुद्धा आपल्या पक्षाच्या आणि एवढीच महायुतीचे एक महत्त्वाचे नेते आणि त्यावेळेला ते फिरताना दिसतील. बापू मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पण समाधानी दिसले नाही. आज परत त्याने प्रचाराला सुरुवात केली. नाही, आम्हाला हेच सांगायचं आहे की त्यांनी तब्येतीची अधिकची काळजी घेण्याची गरज आहे आणि म्हणून मी आलेलो आहे. उद्या शंभूराजे सुद्धा येतील. आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही एकत्र सगळे राज्यमंत्री होतो आणि त्याच्यामुळे आमचं एक ते घट्ट नातं आहे. घट्ट नातं असल्यामुळे अनेक निर्णय हे काही वेळेला अगोदर जाहीर केले जातात, नंतर त्याच्यावर विचार केला जातो. त्याच्यामुळे आज राजकारण हा विषय असूच शकत नाही. आज त्यांची तब्येत चांगली होणं हा एकमेव विषय.